नमस्कार, रुचिरा स्वादिष्ट किचनमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण चटपटीत अशी पावभाजी बनवणार आहोत। चला तर मग पावभाजी बनवायला सुरुवात करूयात। तर इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत, बटाटे घेतलेले आहेत, टोमॅटो घेतला आहे, फुलगोबी घेतलेली आहे, इथे पत्तागोबी घेतली आहे, कोथिंबीर आणि इथे हरभरे घेतलेले आहेत। सगळ्या भाज्या मी कट करून घेतलेल्या आहेत। आता आपण ह्या भाज्या शिजवून घेणार आहोत। वेगवेगळ्या डब्यांमध्ये मी ही भाज्या ॲड करून शिजवून घेणार आहे कुकरमध्ये। कुकरची एक शिट्टी लावून घ्यायची आहे। तर इथे आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत, तरी बटाटे आपण मॅशरच्या सहाय्याने मॅश करून घेऊयात। ह्या भाज्या देखील आपण मॅश करून घेऊयात। इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या ॲड करू शकता। सिमला मिरची, गाजर, बीट, जे अवेलेबल असेल त्या भाज्या ॲड करू शकता। आता आपण फोडणी देऊयात भाजीला। गॅसवरती तेल गरम झाल्याच्या नंतर जिरे मोहरी टाकून घेऊयात। तर बारीक कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा छान परतून घ्यायचा आहे लालसर रंग येईपर्यंत। इथे मी लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकलेली आहे। हे छान परतून घ्यायचं आहे। आता कट केलेला टोमॅटो याच्यामध्ये टाकून घेऊयात। मिक्स करून घेऊयात। टोमॅटो छान नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। इथे छान आपला टोमॅटो मऊ झालेला आहे, पाहू शकता। आता ह्या टोमॅटोला देखील मी मॅशरच्या सहाय्याने थोडंसं मॅश करून घेणार आहे। एकजीव म्हणजे आपल्या भाज्यांमध्ये टोमॅटो देखील एकजीव होईल। अशा प्रकारे मी टोमॅटो मॅश करून घेतलेला आहे, पाहू शकता। आता ह्याच्यामध्ये आपण पावभाजी मसाला टाकणार आहोत, पाहू शकता इथे तुम्ही। 2 मोठे चमचे मी पावभाजी मसाला टाकलेला आहे। धने पावडर टाकले 1/2 चमचा, हिंग टाकलेला आहे 1/2 चमचा आणि लाल मिरची पावडर 1/2 चमचा टाकलेला आहे। पावभाजी मसाला ऑलरेडी तिखट असतो, त्यामुळे मी इथे लाल मिरची पावडर एकदम कमी वापरलेला आहे। इथे पाहू शकता छानपैकी तेल सुटलेलं आहे आपल्या ग्रेव्हीला। आता वरतून थोडंसं कोथिंबीर टाकून घेऊयात आणि आपण ज्या भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत त्या ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जवळपास सर्वच जण पावभाजीमध्ये वटाणे वापरतात, पण मी इथे मुद्दामून हरभऱ्याचा वापर केलेला आहे। वटाण्याऐवजी हरभरे वापरले तरी पावभाजीची टेस्ट अगदी वटाण्याने जशी येते तशीच येते हरभऱ्याने सुद्धा। इथे मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर चवीपुरते मीठ टाकून घेऊयात। मीठ टाकल्याच्या नंतर मिक्स करून घेऊया। पाहू शकता तुम्ही छान, अगदी खूप छान आपल्या भाजीला कलर आलेला आहे। आता 1-3 मिनिटासाठी याच्यावरती मी झाकण ठेवून घेणार आहे। 2-3 मिनिटानंतर झाकण काढून पाहूयात। पाहू शकता छानपैकी आपली भाजी शिजलेली आहे, तेल सुटलेलं आहे साईडने। वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। पाहू शकता मस्तपैकी आपली भाजी तयार झालेली आहे, कलर पण छान आला आहे। आता गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आहे मी। त्याच्यावरती आपण थोडंसं तूप टाकून पाव भाजून घेणार आहोत। असे आतमधून कट करून मी पाव भाजून घेणार आहे।
दोन्ही साईडने छान पाव भाजून घ्यायचे आहेत। पावभाजी ही गरमागरम खायला खूप मज्जा येते। दोन्ही साईडने पाव भाजून झालेले आहेत, पाहू शकता। इथे मी सर्व करायला घेतलेली आहे पावभाजी आणि सोबत कांदा लिंबू। पाहू शकता एकदम छानपैकी आपली गरमागरम अशी पावभाजी तयार झालेली आहे। तर अशी पावभाजी नक्की तुम्ही पण एकदा ट्राय करून पहा। अजून जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा। व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।